नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तुम्हाला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे का? आमच्या सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या आणि उपचारासंबंधी खात्री करून घ्या. विना औषधी विना दुष्परिणाम. श्री गजानन अॅक्युपंक्चर पॅरालिसिस सेंटर व उपचार. डॉक्टर पी एम जाधव, MD अॅक्युपंक्चर तज्ञ. मोबाईल नंबर 97 65 04 37 27. 99 75 51 21 26. मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला, शिवाजीनगर, परभणी. श्री गजानन अॅक्युपंक्चर पॅरालिसिस सेंटर व उपचार. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये उपोषण मैदान या ठिकाणी गेल्या 15 ऑगस्ट पासून या ठिकाणी प्रतिभा निकेत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रिजवान उर्दू प्राथमिक शाळा धारोळ अमीन कॉलनी परभणी या ठिकाणचे शिक्षक अब्दुल रहमान वाहिद सर्वरी हे आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु 15 ऑगस्टला ते उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी शिक्षण अधिकारी यांच्याशी भेट घेऊन त्यांनी यांचं उपोषण सोडवलं होतं आणि 3 दिवसाचा अवधी दिला होता. अवधी दिल्यानंतर परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका यांना शाळेत सध्या येऊ देत नाहीत आणि यांनी जे त्यांची मागणी केली होती की मला माझे एवढे 6 वर्ष झालेत, मला या ठिकाणी माझे अधिकार द्या, परंतु ते अधिकार मागितल्यानंतर त्यांना शाळेतच येऊ देत नाहीत. आपल्यासोबत अब्दुल रहमान सर्वरी आहेत, काय सांगतात माध्यमाशी बघूया. जवळपास आज त्यांना उपोषणाचा हा त्यांचा 1 महिना आहे, काय सांगतात आपण त्यांच्याशी जाऊन. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान या ठिकाणी भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक ली नांदेड यांना आमच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध बँकेच्या सेवेत परत घेऊन काम करण्यासाठी दिनांक 16/9/2024 पासून उपोषणकर्ते आतिश भगवंतराव देशपांडे राहणार परभणी, किरण बालासाहेब गिराम राहणार परभणी यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आम्हाला 26 तारखेला अचानक कामावर येऊ नका म्हणून सांगण्यात आलं आणि या 26 तारखेला चर्चा केली बाबा आम्ही काय येऊ नये, आम्हाला का काढल्याचं कारण नाही. आज त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा तुम्ही थर्ड पार्टी ॲग्रीमेंट करत असताल आमच्यासोबत तर आम्ही तुम्हाला कामावर घेण्याचा विचार करू. आमची अशी मागणी आहे की बँकेनं आम्हाला सेवेत परत घेतलं पाहिजे आणि आम्हाला कायम केलं पाहिजे. आम्ही जवळपास 2015 पासून रोजंदारी तत्वावर आम्ही बँकेमध्ये कायम होतो. जिल्हा परिषद इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे काम सुरू करा, नसतं आंदोलन छेडू. रिपाईचे डीएन दाभाडे, पंडित टोमके यांचा प्रशासनाला इशारा. परभणीतील जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या मोकळ्या जागेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जिल्हा परिषद नगर परिषद परभणीचे सर्वसाधारण सभेत दिनांक 10/10/2016 रोजी तसेच दिनांक 8/11/2017 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी यांना शिष्टमंडळाने मागणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मागणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, बांधकाम, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग उदासीनता दाखवत असल्याची रिपाईचे शिष्ट आणि आज 17/9/2024 रोजी परभणी जिल्हा पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कामे सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पंडित टोमके मराठवाडा अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी केली आहे. त्यानंतर रिपाईचे डीएन दाभाडे, राज्यनेते आठवले यांनी पुतळ्याचे काम सुरू करण्यात यावी अशी मागणी केली, नसतं आंदोलन छेडण्याचा इशारा डीएन दाभाडे, रिपाई, आठवले, पंडित टोमके, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी दिला. यावर नामदार बनसोडे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम सुरू करण्याची सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिली असल्याचे शिष्टमंडळात तोंडी आश्वासन दिले. गेली 7 वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या बाबतीत वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून हा विषय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे माध्यमाच्या माध्यमातून पंडित टोमके यांनी मंत्रिमंडळाच्या समोर मांडला आहे. आज पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात पंडित टोमके, रिपाईचे डीएन दाभाडे, रिपाईचे आठवले, टीआरपीचे गौतम मुंडे, रिपाई आठवलेचे जयप्रकाश शिंगोले, भगवान कांबळे,
सावने सामाजिक कार्यकर्ते संजय बगाटे, सुनील भराडे, रिपाई बाबूराव वावळे, रिपाई श्याम खिल्लारे, विजय मुळे आदी अनेक जण उपस्थित होते. संग्राम दिनाच्या निमित्ताने